Mana shooting kan? Haus sir. Tade vado re, tade vado, tade vado. तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा पावसाळी क्रीडा स्पर्धा यांचे आज फायनल आश्रम कॉलेज वर्सेस आदर्श कॉलेज मुकुटबन यात होत आहे. तरी या सामन्याकरता बघण्याकरता खूप सारे मित्रमंडळी आपले प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. मॅचचा टॉस होऊन राहिला आहे. आपल्या मॅचला लाभलेले अंपायर युगांतर मंडळ क्रीडा मंडळ भोपापूरचे अजीभाऊ आणि तुंड्र्याचे आपले ओम भाऊ आणि टास आसलम कॉलेजनी जिंकून रेडची चॉईस केली आहे आणि पहिली रेड आसलम कॉलेजची. आणि सुंदर अशी चढाई करत मित्र आपला ब्लॅक जर्सी घालून आणि आदर्शचा असा सुंदर असा प्रयत्न आणि परत रेड चालू जबरदस्त रेड टाकत भाऊ आणि एमटी रेड करून वापस आपल्या अडेगाव कबड्डी संघाचे रेडर 7 नंबर कुणाल क्षीरसागर. आपल्या संघासाठी चढाई करत उत्कृष्ट अशी रेट करून राहिला आहे कुणाल. आपल्या बाजीराव बाबा क्रीडा मंडळासाठी लोक टुर्नामेंट खेळतात आणि परत आपल्या संघासाठी कंटिन्युअस परत काळ्या नंबर काळ्या जर्म्याची जर्सी घालून भाऊ रेड करत आहे आणि एमटी रेड करून पुन्हा परत चालली आहे. आणि रोशन फेका भागी करू नका रे 16 नंबरची जर्सी घालून आमने रेडर आउट वन टेक्निकल पॉईंट गेला आहे. त्यांनी मिड लाईनला अर्धी टच करून आउट झालेला आहे. ते टेक्निकल पॉईंट मिळालेला आहे आश्रम कॉलेजला पहिला पॉईंट या मॅचचा आश्रम कॉलेजला. आणि टच पॉईंट एक जबरदस्त पाव भाऊनी पॉईंट केलेला आहे आणि सूरजला पॉईंट केलेला आहे भाऊनी 16 नंबर सूरज. कसे कोणता पाय बाहेर सांगतो टेक्निकल आहे काल निघलं. आता मयूर रेड मध्ये 10 नंबरचा प्लेयर अडेगावचा पण आज पण पाच भाई वेटेड प्लेयर आहे भाऊ आणि सुंदर अशी किक घुमवलेली आहे आणि टॅकल पॉइंट आणि सुपर रेट आउटी आहे सुपर रेट सुपर रेट. पाच पॉइंट पाच पॉइंट ची रेट करून आपल्या संघासाठी कमबॅक केलेला आहे त्या संघाचा पाच आउट. आणि जोश बघू शकता आपल्या संघासाठी समाधान भाऊ हेपटचा भाऊ सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब एक करा. आज निनाद नांदेकर आश्रम शाळेकडून आणि आदर्श शाळेची जबरदस्त वापसी 3 नंबर मुकुटबन कुणकाबाई विद्यालय. किती पॉइंट 4 पॉइंट सुपर सामना अगदी जोरात चालू आहे आणि पब्लिकचा उत्सुकता तुम्ही बघू शकता आवाजावरून. 10 नंबरचा परत एकदा पाच पाच पॉईंटची चढाई करणारा रेडर मयूर पाच भाई नवीन रेडर आश्रमच्या रेडवर आणि टेक्निकल पॉईंट आदर्श कॉलेजला. मुलं परत परत तेच गलती करून राहिलेले आहे. काळ्या कलरची टी शर्ट घालून भाऊ ऑफिशियल टाइम आउट केले आहे.
मेडिकल बॉय राहिल्यास कोणी बाहेर आऊ करत नाही लक्षात ठेवा बे बाजूला पाया बांधून लागण बाहेर जाऊन खाल्लं ठीक नाही हा गेम स्टार्ट उतर देना उतर देना बे उतर ना वन टेक्निकल पॉइंट इकडे दे आ जबरदस्त असा गेम चालू आहे मॅच अगदी जोरात चालू आहे तरी नियमावर नियम चालू आहे इथे अंपायरची उत्कृष्ट अशी अंपायरकी करत आपले ओम भाऊ आणि अजूभाऊ आणखी एक टेक्निकल पॉईंट मिळाला आहे आश्रम शाळेला आश्रम शाळेचा प्लेयर पिवळ्या रंगाची जर्सी घालून आपल्या आश्रम कॉलेजची संघासाठी चढाई करत दोनच्या डिफेन्समध्ये काय करतात बघू आपण आणि मयूर तिकडं आपलं डिफेन्स दाखवत आणि आलआउट आलआउट झालेलं आहे आदर्श कॉलेज आलआउट चार पॉईंट आपल्या आश्रम शाळेला टाईमआउट केलेला आपल्या आदर्श शाळेने रोमांचक सांगणारा पुन्हा सुरुवात होत राहिली आहे आणि आपल्या आदर्श कॉलेजचा विद्यार्थी 7 नंबर अडेगावचा कुणाल क्षीरसागर रेड चढाई करण्याकरिता आश्रमच्या कोर्टमध्ये सुंदर अशी चढाई करत आहे आपला कुणाल आणि आश्रमचा डिफेन्स जबरदस्त अँकल लोड केला बोनस टाकताच जबरदस्त अँकल लोड भाऊ मस्त कॉर्नर जबरदस्त आहे तिकडला आपल्याला मोहित चिल्लरची आठवण आणून दिली आहे भाऊ परत आपल्या संघासाठी रेट करत आहे मोबाईलची चार्जिंग संपली होती म्हणून आत्ताचा रेडर आउट दिलेला आहे टेक्निकल पॉईंटनी आणि परत 11 नंबरचा रेडर आपल्या संघाचे जय जग बजरंग संस्था यांची टी शर्ट घालून उत्कृष्ट अशी चढाई करत आहे आणखी रेडर आउट दिला आहे मुलं वेळोवेळी येत चुकी करत आहे कबड्डी म्हणून राहिले आणि जीप काढून राहिले आहे बाहेर टाईम आउट केलेला आहे आश्रम आणि ओम असा आपल्या आदर्श संघाचे कोच समाधान भाऊ आपल्या संघाला माहिती देत खालत बसून चांगली माहिती देत आहे आपल्या संघाला भाऊ हात दाखवा एक वेळा आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटले आहे हात दाखवत आहे आहे आता 2000 जवळपास जाते भरपूर अशी पब्लिक मॅचचा आनंद घेत आहे आणि इथं चुना मारणं चालू आहे ग्राउंडला बंटी भाऊ चुना दोरी आपली सावरात सामन्याला सुरुवात होत आहे आणि 5 पॉईंटची रेट करणारे आपले 5 भाई रेडर रेट करत आपल्या संघासाठी 6 डिफेन्समध्ये बोनसचा प्रयत्न करते का बघू आपण इथे आणि सुंदर अशी रेट चढाई करत आपल्या संघासाठी आणि एम्प्टी रोड करून परत आणि पिवळ्या कलरची जर्सी घालून हे पण अडेगावचे प्लेयर आहे आश्रम शाळेकडून आणि रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न भाऊचा आणि इकडली कॉर्नर घेऊन कपिल टोंगे सुंदर कॉर्नर लावता कोसारेचे आणि बोनस सुंदर बोनस प्रयत्न केलेला आहे बोनस सक्सेस टाकलेला आहे भाऊने बोनसचा वाशा अनुप कुमार यांच्यासारखा बोनस टाकलेला आहे आणि ब्लॅक कलरची जर्सी घालून टी शर्टवर नाव नाही दिलेलं आहे आणि सुंदर अशी रेट करत आहे जबरदस्त फ्लाइंग किक मारलेली आहे भाऊने आणि किका मारत रेडर आउट दिलेला आहे खूप मुलं चुका करून राहिलेला आहे भाऊ आउट
आणि आताचे रेडर परत एकदा चढाई करत आणि गांजा रेडर अडेगाव 7 नंबर खूप वेळा टॅकल होऊन राहिलेला आहे. तसा यांचा ओपन मध्ये जसा खेळ राहते तसा आपल्या खेळाचं प्रदर्शन करीत नाही. हो सुंदर अशी रेट करत आपला संघासाठी त्यांच्या पदास हँड टच मारलाय रनिंग हँड टच आणि एक पॉईंट मिळवून दिले आहे आपल्या आदर्श कॉलेजला. तिसऱ्यांदा रेट करत आहे आपले अडेगावचे प्लेयर आपल्या आश्रम कॉलेज संघाकडून. आणि धाय टाकलेल्या आहे सुंदर. आता फॉर्म मध्ये आलेले आहे आपले कुणाल कुण्या फास्ट मार कुण्या आणखी डबल अंदर आणखी टेक्निकल पॉइंट झाले विरुद्ध संघ सरला सर देते ते आश्वासन देत आहे अंपायर आहे पॉइंट अंपायर देऊन देणार आहे पॉइंट असं सांगून राहिले. मुलांची उत्सुकता सामना बघण्याकरिता आम्ही आपण बघू शकता आणि आज तुम्ही पण बघत आहे आणि आपल्या चॅनलला सर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या. कुणाल रेट करत आपल्या सुंदर असा एस्केप केलेला आहे कुणालनी आणि परत एक पॉईंट घेऊन एक पॉईंट मिळाला आपल्या आदर्श कॉलेजला. आणि चपळ असा रेडर अजून कॉलेजचा आणि बोनस जबरदस्त क्लिअर टाकला आहे भाऊ. बे गांजा पोरशूट मार अबे आणि बोनस प्लस पॉईंट आप मिळवून दिला आपल्या आश्रम कॉलेजला. आणि सिंगल पॉईंट घेतला आपल्या कुणालनी तालुकास्तरीय 19 वर्षाखालील क्रीडा स्पर्धा हे आपल्या आश्रम शाळेमध्ये पार पडत आहे आणि सुंदर असं आयोजन केलेलं आहे आपल्या आश्रम शाळेने. आणि रेडरला वेवाडत भीती दाखवत आपल्या डिफेन्सची कुणाल आपल्या संघासाठी अबे अबे कुणाल मार कुणाल परत रेट करत आपल्या संघासाठी एकता झुंजत आणि टॅकल केलेला आहे कुणालचा 5 डिफेन्स मध्ये मुलींच्या वाटा फेकलेला आहे कुणालला. आणि आपल्या चालू सामन्याचा हाफ टाईम झालेला आहे आणि सुंदर अशा खेळ दाखवत आपल्या आश्रम कॉलेजची मुलं चढाई जास्त पॉईंट घेऊन आपली लीडवर आहे 12 पॉईंट आदर्श कॉलेजचे आणि 21 पॉईंट आश्रम कॉलेजचे. आपापले कॉलेजचे कोच सर आपल्या संघाला मार्गदर्शन करत आणि लाईन अंपायर आपले निखिल भाऊ निकाडे आणि मुस्कान भाऊ आणि आपल्या या चालू सामन्याला लाभलेले अजू भाऊ अंपायर आणि ओम भाऊ आपल्या सामन्याला निर्णय देऊन आपल्या चालू सामन्याची मदत करत आहे. आणि व्हॉलेंटियर आपले समाधान भाऊ कॅनवर घेऊन आपल्या मित्रपरिवाराला पाणी पाजत आहे चांगलं काम करत आहे समाधान हे पट. आणि हाफ टाईम संपलेला आहे आणि मॅचला सुरुवात होत आहे. टीम डिस्कशन झालेलं आहे नवीन जोश मुलांमध्ये आणि वापसी करायचं आदर्श कॉलेजला गरज आहे आम्ही लोक काढू रे. आणि हाफ टाईमची पहिली रेट करत आदर्श कॉलेज संघाकडून मयूर
जबरदस्त अशी चढाई करत आणि वापसीचा प्रयत्न करत आपल्या संघासाठी. आणि जबरदस्त हँड टच करून आपल्या परत गेला आहे आणि आदर्श कॉलेजला वन पॉईंट वापसी झालेली आहे आपल्या आदर्श कॉलेजची. पहिल्याच रेडमध्ये पॉईंट घेऊ आणि हा रेडर 11 नंबरचा चपळ असा रेड करत साईड साईडचे घेऊन घेतो पर्यंत एक पण रेड भाऊ सापडलेला नाही आहे. आणखी एकदा आपल्या संघासाठी रेड करत मयूर. अँकलोट झालेला आहे भाऊ काळ्या नंबरच्या जर्सीवाल्या भाऊंनी जबरदस्त अँकलोट करून आपल्या संघासाठी पॉईंट घेतला आहे आश्रमच्या. आणि रेडला चाललेला आहे तेज भाऊ. प्रज्योत बेजोडकर आपल्या संघासाठी चढाई करत आहे. आणि कुणाल आपल्या संघासाठी परत एकदा पाचच्या डिफेन्समध्ये सगळ्यात कठीण असा डिफेन्स पाचचा आणि टच पॉईंट केलेला आहे हँड टच जबरदस्त आपला हाय फाय केलेला आहे भाऊनी. सहाचा डिफेन्स आपल्या आदर्श कॉलेजचा सातचा डिफेन्स आहे सेवन फुल आणि आश्रम संघाचा शुभम केडजरकर जबरदस्त अशी रेड करत रेडर आउट जीप काढली शुभमनी. आणि मयूर आपल्या संघासाठी पुन्हा एकदा रेड मध्ये वारंवार सांगून पण रेडर तेच गलती करत आहे. दोन पॉईंट घेतलेले आहे आणि आदर्श संघाचा ऑलआउटच्या कगारवर आपली आली आहे आश्रम सडा. जबरदस्त अशी वापसी केली आहे आदर्श संघानी. बोनस पण द्यायचा प्रयत्न नाही आदर्श संघाचा आणि जवळ अँकल होत केलेला आहे आपल्या कुणालने. ऑलआउट आश्रम संघ आणि आदर्श संघाचा जबरदस्त कमबॅक टाइम अप केलेला आहे आश्रम संघानी. सामना चालू झाला आहे आणि फक्त आश्रम शाळेची 2 लीड राहिलेली आहे. जबरदस्त वापसी केली आहे आपल्या आश्रम संघानी आदर्श संघानी. 7 चालू सामन्याची बाकी. आणि आपल्या आदर्श संघाचे स्टार रीडर मयूर परत परत रेड करत आपल्या संघासाठी आणि आपल्या टीम संघाच्या वापसीसाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे आपल्या मयूर भाऊंनी. आणि नांदेकर मग अशी 4 रेट केली होती आता काय करतात बघू आपण आपल्या संघासाठी. निनाद नांदेकर जबरदस्त रेट कर पठारपूरचा रेडर आहे आणि जबरदस्त प्लेयर आहे पठारपूरमध्ये एक से भटकर एक. आणि आपल्या आडेगावचा प्लेयर आदर्श संघाकडून चढाई करत कुणाल क्षीरसागर. आणि 2 घेतले आहे 2 घेऊन आपल्या सुपर 10 पण पूर्ण केले आपल्या गांजा कुणाल म्हणजेच आपला प्रेमाने कबड्डीच्या क्षेत्रामध्ये गाजलेला गांजा यनगंटीवार आपल्या संघासाठी चपळ करण यनगंटीवार चपळ रेडर आहे.
आणि रनिंग किक मारण्याचा प्रयत्न इकडून तिकडे तिकडून इकडे पडून राहिले आहे प्लेयर आणि वापस इंटिग्रेट करून आणखी एकदा कुणाल रेड करत आणखी एकदा पॉइंट घेऊन आपल्या सगळ्या लीडवर आणलेला आहे कुणालनी आता पूर्ण पट्टी चेंज झाली आहे आश्रम लीडवर होती आता आदर्श लीडवर चढलेली आहे आणि जबरदस्त असा टॅकल केलेला आहे कॉर्नरनी मयूर आदर्श पॉईंट दो पॉईंटवर रेडवर चालली आहे आपली आदर्श कॉलेज आणखी एकदा पर रेडवर मयूर तीनच्या डिफेन्समध्ये आणि एक पॉईंट घेतलेला आहे सुपर टॅकलच्या सिच्युएशनमध्ये आणि दोन दोन प्लेअर राहिलेले आहे आसलम कॉलेजचे आलापच्या सिच्युएशनमध्ये आश्रम मुकुट आपल्या संघासाठी 9 नंबरचा प्लेअर मुकुटबनचा काय करतायत बघू आपण प्रयत्न चालू आहे आपल्या रेडरचे 9 नंबरच्या प्रदीप नरवाळच्या जर्सीचा नंबर आहे रे 9 नंबर आणि आपल्या प्रेक्षकाचा आश्रमचा प्लेअरचा जोश तुम्ही बघू शकता यांनी पण रिव्हर्स फॉर्म मध्ये आणले आश्रमचे 2 नंबर आले होते आश्रम शाळेच्या ग्राउंड मध्येच कबड्डी होत हा ते बोललो ना होम ग्राउंड आहे आपल्या आश्रम शाळेचं आणि त्यांना ऍडव्हान्टेज मिळत आहे असा रोमांचक असा सामना चालू आहे आपण बघत आहोत मित्रांनो 3 मिनिट राहिले आपल्या चालू सामन्याचे शेवटचे दोन्ही संघ पण असे प्रबळ आपल्या फायनलच्या दावेदार आहे फायनल कोण मारता बघू आपण आणि यवतमाळला 4 तारखेला कोण जाईल तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा मग जिल्ह्यावर कोण जाईल हे बघण्याकरिता आपण इथं जमलेलो आहोत आणि सुद्धा किक करत 4 डिफेन्स ऑलआउट वाचवली आहे आपल्या प्लेअरनी आश्रमच्या रोशन रेड करत आहे आपल्या देवाळकर आणि टाईमआउट केलेला आहे आपल्या आश्रम कॉलेजच्या हाफ टाईमचा फर्स्ट टाईम आपली रणनीती रचत आश्रम कॉलेजचे सर लोक आणि इकडे आपले सर गुगल सर आदर्श कॉलेजला सांगत सारखे पॉईंट आहे दोन्ही पण संघाचे आणि आपल्या हाफ टाईमची रेट करत पहिली रेट आदर्श संघाकडून गुण समान आहे दोन्ही पण संघाचे आमने नेरटचे पहिले आपल्या आश्रम संघाचा आणि निनाद ऑफिशियल टाइम आउट निनाद नांदेकर 3 नंबरचा प्लेअर निनाद नांदेकर सुपर टॅकलच्या सिच्युएशन मध्ये रेट करत आहे आपल्या संघासाठी सामन्याचा निर्णय काय लागणार आहे आता थोड्याच वेळात आपल्याला माहित होणार आहे कोणता संघ जाईल यवतमाळ डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट खेळण्याकरिता वणी तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धा अंडर 19 बॉईज चा फायनल सामना आपण इथं मुकुटबन इथे आश्रम कॉलेजमध्ये बघून राहिलो आहोत आणि रोमांचक असा सामना चालू आहे बोनसचा प्रयत्न Come on, come on, come on.
आणि मुलींच्या अंगावर गॅस केलेला आहे. शेवटचा एक शुभम केडसरकर दोनच्या डिफेन्स मध्ये चढाईगावचा प्लेअर आणि टेक्निकल पॉइंट मिळाला आहे आश्रमला. रेडर आउट आणखी एकदा जीप काढलेली आहे आपल्या या रेडरनी. दोन वेळा झाला भाऊच आणि कन्फ्युज झाला पाहिजे. गांजा आपला वापस आलेला आहे आपल्या संघासाठी काय करतात बघू आपण. आणि गुमांच्या कशा मुख्य आपल्या आपल्या सामना चालू आहे. आता कसा देत ते अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय आहे. अंपायर डिस्कशन चालू आहे. दोरी मार रहा है. बारीक मार बारीक सुपर एक गाजाने अपने साथ हरण्याच्या कगार वरून मैच अपने संघा करिता तीन पॉइंट सुपर एक के लिए. निर्णय अंतिम निर्णय सर आपल्या चमुन्ना सावरत तीन पॉइंट ने लीडवर चाललेला आहे आणि शेवटची रेच सामन्याची होऊन राहिली आहे. काही एक 30 सेकंड बाकी आहे. एक पॉइंट घेतलेला आहे. वापस आहे आणि एकच पॉइंटची रेट राहिली आहे. बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद लावलेली आखरी पॉईंट निर्णय निर्णयचा रेट ठरणार आहे. हीच रेट हेच रेट आणि एक पॉईंट घेतला आहे. कबड्डी कबड्डी आणि आता सगळ्यांना फायनल फायनल आनंद असा भावत आपल्या विद्यार्थ्यांचा आदर्श कॉलेजचा जबरदस्त असा मुकाबला फायनलचा आणि सामन्याचे कॉन्ग्रॅच्युलेशन. 4 तारखेला यवतमाळ चलो यवतमाळ आपला आदर्श कॉलेज विलीन झालेला भाऊ कसं वाटून राहिलं तुम्हाला.